अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात पोट चोरीच्या घटनांना उधाण आले असून आज देखील जामनेर मुक्ताईनगर या बसमध्ये चढत असलेल्या तीन प्रवासी महिलांची पोट चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे व ते चोरटे बसमध्ये असल्याच्या संशयावरून प्रवाशांच्या आग्रहाखातर बस चालकाने बस पोलीस स्टेशन आवारात नेत पोलिसांनी बसमधील प्रवाशांची झडती घेतली। परंतु चोरीला गेलेल्या पोत कोणाकडेही मिळून न आल्याने जामनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा तपास जामनेर पोलीस करत आहेत। बहुत अच्छे हाँ
अडीच ग्रॅमची पोत होते का? तुम्हाला समजलं नाही का? गाडी मध्ये बसलो ना तेव्हा तू बंद लागला. आणि या बाईचं कसं चाललंय? या बाईची तर चालताना खाली सुटली. ते बाई सुटली आहे बाई, खाली सुटली. बाई तर मंगळसूत्र आंब्याची राशी का? किती जणांच्या गेल्या पोता? तीन जणांच्या. किती ग्रॅमच्या गेल्या? तुमच्या किती किती? तुमची किती गेली? मी 2 ग्रॅम. आणि त्या ताईंच सोनी बस स्टँडलाच गडबड केली. आणि बस स्टँडलाच एका बाईची गेली होती, तिथे शोधाशोध केली तरी गर्दीमध्ये चालत. नंतर त्यांनी आवाज दिला की 2-3 बायाच्या गेल्या, तर आम्ही गाडी वापस पोलीस स्टेशनला. मग पोलीस स्टेशनला कोणाच्या आग्रहावर आणली तुम्ही गाडी? प्रवाशांच्या असतं लेडीज. प्रवाशांच्या लेडीज गाडी पोलीस स्टेशनला या कोणाला उतरली. गाडी पोलीस स्टेशनला आलं नेमकं. अरे गर्दी होती, गर्दीमध्ये एका बाईचे पोट तुटले खाली पडले, पाकिटी तिला घेऊन गेले, खाली जमल्या लागली अशी. दुसऱ्या बाया वर चढल्या, मशाल लागल्या, त्या पोत आहे खाली पडल्या, ते आले मग दूर पूर्ण चालले गेले. प्रकार कोणत्या ठिकाणी घडला? बस स्टँड वर. बस स्टँड वरती चढताना? बस स्टँड चढताना. चढताना काय प्रकार झाला? मुक्ताई नगर जात होतो आम्ही, 5 ग्रॅमची पोत चोरीला गेली गाडीत चढताना. आता नेमकं काय चालू आहे गाडीमध्ये? गाडी चेकिंग चालू आहे. कोण चेकिंग करताय? आहे पोलीस कॉन्स्टेबल आहे. आम्ही चढून आले जामनेरहून मुक्ताई नगर. जामनेरहून मुक्ताई नगर झालं. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.